महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष आपापल्या परीने विजयाची रणनीती आखण्यास व्यस्त आहेत. राज्यातही जोरदार प्रचार मोहिमा सुरू आहेत. याचवेळी राज्यातील माहीम जागेवरील लढत रंजक ठरू शकते. दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना पाठिंबा देण्याबाबत भाजपमध्ये एकमत असले तरी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते सदा सरवणकर हे अद्याप त्यासाठी तयार झालेले नाही आहेत. सदा सरवणकर यांनी अद्याप उमेदवारी अर्ज दाखल केलेला नसला तरी ते उद्या सकाळी 9 वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांचे पुत्र समाधान सरवणकर यांनी पोस्टच्या माध्यमातून तसेच आव्हान देखील केले आहे. त्यामुळे आता त्यांच्या निर्णयाकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे. राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना आपण पाठिंबा दिला पाहिजे असे मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी म्हटलं आहे. अमित ठाकरे यांची ही पहिलीच निवडणूक असून त्यांना पाठिंबा द्यायला हवा. याबाबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशीही चर्चा झाली पाहिजे असंही ते यावेळी म्हणाले होते. त्यानंतर सदा सरवणकर यांना एकनाथ शिंदे यांनी फोन देखील केल्याची माहिती सूत्रांनी आता दिली आहे. मात्र तरी देखील सरवणकर हे निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याचे दिसून येत आहे. ताज्या व नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या मुंबई न्यूज 24 चॅनलला सबस्क्राईब करा.